धनंजय भोसले हे कोरेगाव तालुक्यामध्ये प्रचार दौऱ्यासाठी गेलेले असताना चिलेवाडी येथील चरस्वराज्याच्या उपक्रमामध्ये त्यांनी स्वतः श्रमदान केले. छत्रपती शिवरायांचे 13वे वंशज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे श्रमदान करत असताना एक नेता एक आवाज उदयन महाराज उदयन महाराज अशा घोषणांनी सर्व परिसर दुमदुमून गेला. पाहूयात ही बातमी. Thank you.
नमस्कार हे गाव पाणीदार झाले शिवाय तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि स्टाईल मध्ये महाराज साहेबांचं डॉक्टर साहेबांचं आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं आपण फुले देऊन स्वागत करायचे या ठिकाणी उपस्थित आपल्या सातारा जिल्ह्याचा मान शान आणि सगळ्यांचा अभिमान आपले राजे साहेब यांचं आणि त्यांच्या समवेत आपले डॉक्टर साहेब यांचं सगळ्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. क्लब गो 1 2 3 1 2 3 धन्यवाद. गेले अनेक वर्ष पाण्याशी झगडणारं गाव अशी महाराष्ट्रातली अनेक गावं आहेत की जी पाण्यासाठी झगडत आहेत. ह्या झगड कुठल्याही स्वरूपाची आर्थिक मदत करत नाही. आम्ही कुठल्याही गावाला कडनं आर्थिक स्वरूपाची मदतही स्वीकारत नाही किंवा कुणाकडनंही स्वीकारत नाही. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर हे इतके लोक इतक्या मोठ्या प्रमाणात काम का करतात हा अनेक महाराष्ट्रात विचारलेला मला प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर आहे जे काय आम्ही देतोय ते हृदयापासून देतोय आणि म्हणूनच इतक्या मोठ्या प्रमाणात लोक महाराष्ट्रावर काम करतायत. आज आपण जर बघितलं असेल आमच्या कुठल्याही गावात गेलात आणि स्वागत बघितलं तर अशाच पद्धतीचं आहे. ग्रामीण भागात अनेक गोष्टीनं तुटण्याची प्रक्रिया चालू झाली जातीभेदानं राजकारणानं एकमेकांच्या हवेदाव्यानं आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर गाव जोपर्यंत एकत्र येणार नाही तोपर्यंत प्रश्न सुटणार नाही. गावामध्ये होणारा कार्यक्रमसुद्धा गाव तुटण्यास कारणीभूत असतो. म्हणजे होतं कसं की गावात समजा आपण आलात पण ह्या प्रशिक्षणामध्ये तुम्ही आमच्या तुमच्या आम्ही गेलो आणि ह्या प्रशिक्षणानं आमची जादूची कांडी फिरवली आणि ह्या प्रशिक्षणाच्या निमित्तानं आमच्या दोघींची मनं जुळली. जोपर्यंत माणसांची मनं जुळणार नाहीत तोपर्यंत गावाचं चित्र बदलणार नाही. मनं जुळवण्याचंच काम आणि माणसांना एकत्र आणण्याचं काम पाणी फाउंडेशन करत आहे. आपल्या सर्वांचे आशीर्वाद ह्यासाठी राहू द्यात. महाराष्ट्र देश लवकरदार पाणीदार होण्यास आपल्या सर्वांचा हातभार लागू द्या हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि महाराजांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. किलेवाडीचे सर्व वडीलधारी मंडळी माता भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनोपाळ 78 ते 80% देशातले लोक शेतीवरती अवलंबून आहे. प्रत्यक्षात हे सर्वजण तुमच्यावरती अवलंबून असतात. त्यामुळं शेतकरी जोपर्यंत सजग होत नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या लोकांची आर्थिक परिस्थिती जपून वापरणं पाणी अडवणं पाणी जिरवणं हे सगळ्यात महत्वाचं आणि एक आपलं आज समज तरी घडले. ऑस्ट्रेलियासारख्या ठिकाणी आपण जर गेला त्या ठिकाणी हा जो हे जे हवेत एक लेअर असतो त्याला ओझोन म्हणतात. जे सूर्य तो एक प्रकारचं जे ऊन येत
असते, ऊन आपल्यापर्यंत डायरेक्ट येऊन देत नाही, एक मध्यस्थ त्याच्यावर तो एक नाहीतर तो जो नसतं तर आपण आत्ता मेरो पण असतो. पण मात्र ऑस्ट्रेलियासारख्या ठिकाणी त्या ठिकाणी असं झालं आता आपल्याला पाहायला मिळतं की आपण अशा या भागात राहतो ज्यावर श्वास घेतो तेव्हा थोडं श्वास घेताना आपल्याला एवढं थोडस जड वाटतं. ज्यावेळेस आपण एखाद्या ज्या जर झाडी खूप आहे त्या ठिकाणी घेत जातो एकदम फरक कळतो आणि एकदम श्वास घेताना सुद्धा हलकं एकदम वाटतं. ह्या कामाच्या रूपाने तुम्ही देणार आहात असं म्हणलं तर त्यांचं भविष्य उज्ज्वल होणार आहे.